लोकसभेचा निकाल लागताच मवियामध्ये विधानसभा मतदारसंघावर आता दावे सुरू झालेत. रामटेक विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा आहे. राजेंद्र मुळक यांना विधानसभेमध्ये पाठवू, रश्मी बर्वेंचं हे वक्तव्य आहे. तर रामटेक ठाकरे गटाचा पारंपरिक मतदारसंघ आहे असं उत्तम कापसे यांचं म्हणणं आहे. ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख उत्तम कापसेंचाही दावा आहे. आमची पारंपरिक सीट असून आम्ही आणि इथनं प्रामाणिक काम करून दाखवलं की आमच्या अलायन्समध्ये ती सीट निवडून आली, म्हणजेच आमचा कुठंतरी दावा आजही आहे. पण त्या बिचारीचं जीप फिसलली असेल. रामटेक विधानसभेवर 100% शिवसेनेचाच दावा राहणार आणि नक्कीच रामटेकच्या गडावर भगवी मशाल 100% फडकवणार. आजही आमच्यामध्ये जोश कायम आहे.